म्हणून राज ठाकरेंच्या लव लेटरचा विचार करा. ठाकरे साहेबांचं लव लेटर हे तुमचं दुकान बंद पाडण्यासाठी, म्हणून मित्राचं तरी ऐका. शेपटी जाळून कुणी घेतली शिंदे गटाने, पक्ष चिन्ह गोठवलं कुणाचं जाणीवपूर्वक, सेनेचं, त्याच्यासाठी चिन्ह मागितलं शिंदे गटाने, पक्षाचं नाव घेतलं शिंदे गटाने, आणि जागा लढतय कोण? भाजप. म्हणजे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवलंय, पण भाजप त्यांचा भावल्यासारखा वापर करकुळे, झेंडू बॉम्बनी दाता घासल्यासारखं. जर ते घाणेरडं राजकारण करण्यासाठी, सुडाचं राजकारण करण्यासाठी, पोटसूळ उठल्यासारखं जर ते भूमिका घेत असतील, जर ते वागत असतील आणि काही बालिश स्टेटमेंट करत असतील, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या आणि सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ऋतुजाताई रमेश लटके ह्या निवडणूक लढवत आहेत. मशालीच्या चिन्हावर त्यांची घौडदौड मतदारसंघात तर सुरू आहे, मात्र विजयाच्या दिशेने पाऊलवाट त्यांची चालू आहे. भाजपमध्ये जर नैतिकता असेल आणि महाराष्ट्राची जर राजकीय संस्कृती सांभाळायची असेल, अरे एखाद्या विधवा महिलेला तिच्या कर्तृत्वाचा, तिच्या नवऱ्याच्या राजकीय वारसा पुढे जर चालवायचा असेल, आणि तुमच्या घाणेरड्या आणि सुडाच्या राजकारणामध्ये जर राजकीय संस्कृतीचा तुम्हाला खूनच करायचा असेल, तर हे भाजपच्या विचाराचं दुर्दैव आहे. म्हणून भाजपमध्ये जर नैतिकता उरली असेल, तर त्यांनी ही अंधेरीची पोटनिवडणूक खरं तर रुचुदा तैलटके यांना पाठिंबा देऊन त्यांना बिनविरोध निवडून द्यावं. कारण मनसेचे सुद्धा अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी भाजपला पत्र लिहिलं आणि राजकीय संस्कृती जपा, त्या निवडून कशा येतील ते बघा. याचा अर्थ आता तरी जनाची नाही तर मनाची तरी, दुसऱ्याची नाही तर स्वतःची तरी, अहो इतरांची नाही तरी महाराष्ट्राची आणि मुंबईची तरी, आपल्या सामाजिक राजकीय विचारांची तरी दखल घेऊन, काळजी घेऊन, संघाची मनुवादी व्यवस्था बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपनं काहीतरी फेरविचार करावा. कोण तो गुरुजी पटेल कुठला आलाय इथं पोट भरायला त्या मुंबईमध्ये? भाजपनं परप्रांतीयाला उमेदवारी दिली, पण मराठी माणसासाठी बोंबलणारे आणि महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला आणि मारवाड्यांसाठी पळवणारे स्वयंघोषित भाजपमधले काही दीडदंबडीचे नेते यांना राजकीय संस्कृतीचं काही देणं घेणं नाही. तोडा फोडा राज्य करा आणि ह्यांच्याच घशात घाला, एवढाच ह्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मात्र याच्यामध्ये सुद्धा मुंबई असेल, अंधेरी पूर्व भागातील त्या मतदारसंघातील सगळी सुज्ञ जनता असेल, हे सगळे रमेश लटके साहेबांच्या कामावर, त्यांच्या कर्तृत्वावर आणि शिवसेनेच्या आदर्श विचारावर विश्वास ठेवणार आहेत. आणि फक्त याच जोरावर सन्मान्य श्रीमती लटकेताई ह्या निवडून सुद्धा येतील, परंतु निवडणूक लढवायच्या अगोदर एखाद्या जर कर्तृत्वान महिला, अरे तुमच्या सगळ्या दादागिरीला, तुमच्या सगळ्या 50 खोके एकदम ओके गिरीला, तुमच्या सगळ्या घाणेरड्या आणि सुडाच्या राजकारणाला, सगळ्याच महत्वाचं पळवा पळवीच्या राजकारणाला, त्या लटकेताई ह्या घाबरल्या नाहीत, तर मशाल हातात घेऊन लढायला लागलेत. हे त्यांच्या विचारांचा विजय. हा प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या त्यांच्या कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्यांच्या विचारांचा विजय, बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तृत्वाचा विजय. म्हणून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे एक दिवस भाजपला सुद्धा मान्य करावं लागेल. म्हणून त्यांनी
कुठलेही आडेवेडे न घेता निवडणुकीला सामोरं जावं. आणि काय ते बावनकुळे झेंडू बॉम्बने दाता घासल्यासारखं जर ते घाणेरडं राजकारण करण्यासाठी, सुडाचं राजकारण करण्यासाठी पोटसूळ उठल्यासारखं जर ते भूमिका घेत असतील, जर ते वागत असतील आणि काही बालिश स्टेटमेंट करत असतील, त्यांचा तो देशपांडे सुद्धा ज्या पद्धतीनं खानेरडं त्या ठिकाणी वक्तव्य करत असेल, यांना ह्यांची जागा, ह्यांची अवकात यांना लक्षातच येईल. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रीमती लटकेताई ह्या 550,000 मतांनी निवडून येतील आणि त्यावेळेस मात्र हे तोंडावर उघडे पडतील. म्हणून राज ठाकरेंनी जे पत्र दिलंय त्याचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर, छातीवर, विचारांवर मोठा दगड ठेवून जाहीर पाठिंबा द्यावा आणि लटकेताईंना बिनविरोध निवडून आणावं, नाहीतरी त्या निवडून येतीलच. भाजपचं महाराष्ट्रातलं जे कुचकळ घाणेरडं सडकं राजकारण सुरू आहे, अहो किती खुनसाळ. मी म्हणतो तुमचं राजकारण, तुमचं ते विचार, तुमची सगळी घाणेरडी वृत्ती तिकडं मातीत जाऊ द्या. अरे एक विधवा महिला जी महानगरपालिकेची एक कर्मचारी होती, आमदाराची पत्नी होती, अरे त्या महिलेला तुम्ही इतकं म्हणजे छळताय, सुडाचं राजकारण करताय. अरे नुसती अंधेरीतली किंवा मुंबईतलीच महिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला, देशातील महिला ह्या भाजपच्या विरोधात मतदान करतील. ह्या भाजपच्या नेत्यांना पाडण्याचं 50% काम ह्या महाराष्ट्रातल्या महिला करतील. अरे महिलांच्या कर्तृत्वाला चॅलेंज करता? जिजाऊ सावित्री अहिल्याच्या महाराष्ट्रामध्ये, रमाईच्या फातिमा बीच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढं सुडाचं राजकारण करता, तरीही तुम्ही उमेदवार देता. शेपटी जाळून कुणी घेतली? शिंदे गटाने. पक्ष चिन्ह गोठवलं कुणाचं? जाणीवपूर्वक सेनेचं. त्याच्यासाठी चिन्ह मागितलं शिंदे गटाने, पक्षाचं नाव घेतलं शिंदे गटाने, आणि जागा लढतंय कोण? भाजप. म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवलंय, पण भाजप त्यांचा भावल्यासारखा वापर करून खांद्यावर बंदूक ठेवून शत्रूला टार्गेट करण्याचं काम भाजपची संघी मंडळी करत आहेत. आणि हे उघड्या डोळ्यांनी हे लोक 50 खोके आणि विकले गेलेले आमदार बोलू शकत नाहीत, मंत्री झाले थोबडच बंद झालं. आणि मग ह्या सगळ्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांचा फुटबॉल करून टाकलाय भाजपने. कधी हे मारतात, कधी दुसरे मारतात, कधी त्यांच्यातलेच मारतात. अरे आणि यांना महाराष्ट्राचा रास करायचा आहे, रास करून सत्तेवर यायचं आहे, म्हणून सध्या सूड चालू आहे. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, मुंबईची जनता सुज्ञ आहे, अंधेरीची जनता सुज्ञ आहे, पूर्व अंधेरीची पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. लोकांना काम पाहिजे. तुम्ही दाम घेतलाय, तुम्ही सेटलमेंट केली, सेटिंग केली, लोक कामाला महत्त्व देतील, घाणेरड्या राजकारणाला महत्त्व देणार नाहीत. लोक शिवसेनेला, रमेश लटकेंना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मत देतील. तुमच्या घाणेरड्या बंडखोरीच्या आणि सुडाच्या राजकारणानं लोक किंमत देणार नाही. म्हणून राज ठाकरेंच्या लव लेटरचा विचार करा. ठाकरे साहेबांचं लव लेटर हे तुमचं दुकान बंद पाडण्यासाठी, म्हणून मित्राचं तरी ऐका. मित्राने कानात सांगितलंय, मित्रांनी तीनदा भेटून सांगितलंय, मित्रांनी आता लव लेटर दिलंय, त्याचा फेरविचार करा. भाजपने, माननीय मोदी साहेबांनी नवीन आलेल्या मित्राचं पत्र मान्य करून श्रीमती लटकेताईंना बिनविरोध निवडून द्यावं, अन्यथा तुमचं दुकान बंद होणारच आहे, तुमचा सुडाच्या घाणेरड्या राजकारणाचा बाजार उठणारच आहे, आणि भाजप मुक्त महाराष्ट्र, भाजप हटाव आणि देश बचाव हा नारा सुरूच होणार आहे. RSSने किती आदळापट केली, भाजपवाल्यांनी किती घाणेरडं राजकारण केलं, तरी भाजपचं दुकान हे भाजपचेच लोक बंद करतील,
भाजपचेच मंत्री बंद करतील आणि संघाचे लोकच बंद करतील हे लक्षात ठेवा.